निप्पाणी येथे विविध दलित संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा, रायचूर येथे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अवमान केल्याबद्दल निप्पाणीतील विविध दलित संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला. प्रारंभी धर्मवीर संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्या प्रतिमेला पायातील वाहनांचा हार घालण्यात आला. या प्रसंगी अनेक दलित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून न्यायाधीशावर कडक कारवाई व्हावी, देशद्रोही गुन्हा दाखल करावा, न्यायाधीश पद रद्द करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विरोध करणे म्हणजे संविधानालाच विरोध करण्याचा प्रकार असून हे खूप घातक असल्याचे अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडांनी जो काही निर्णय घेतला पूर्ण चुकीचा आहे. खरं ते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानावर आज आम्ही सगळे देत आज जे उभा होत त्यांच्या संविधानात उभा होत त्यावर जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. त्याचा मी त्या ठिकाणी सर्व घरात निषेध करतो आणि या ठिकाणी सर्व या मंडळींना मी सर्वांना जाहीर पाठिंबा सांगतो सांगतो. आपल्याला माहिती आहे कर्नाटक राज्याचे रायचूर येथे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा त्यावेळी 26 जानेवारी दिवशी देश आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी ते फोटो बाबासाहेब आंबेडकरचं फोटो ध्वजारोहणचं वेळ ठेवायचं आहे, मानसन्मान द्यायचं आहे, सरकारीचं अधिसूचना आहे. तरीसुद्धा मिस्टर मल्लिकार्जुन गौडा फोटो काढला तर ध्वजारोहण करणार असं त्यांनी वक्तव्य केलेला हा संपूर्ण भारत देशाच्या आंबेडकर अभिमानी संपूर्ण दलित समाजाच्या सर्व दलित संघटनेला हे देशातील सर्व संविधानावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना अत्यंत घोर अपमानित झालेला आहे. ही घटना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती घटना जे आहे त्या घटनेच्या आधारेच आज या लोकशाही आपल्या भारताची चालती आहे. आणि ज्या वेळेला शपथ दिली जाते त्यावेळेला घटनेच्यावरच हात ठेवून त्या ठिकाणी मी काय बोलेन खरं बोलेन म्हणून त्या ठिकाणी शपथ घेऊनच पुढचं कारवाई न्यायालयाची चालते आहे. जमात निपाली तालुका का पूरा पूरा सपोर्ट रहेगा, इसके आगे भी इस नालायक के बारे में जो कार्रवाई की जाएगी उस कार्रवाई में हम पूरी तरीके से पूरी ताकत के साथ आपके साथ शामिल रहेंगे. स्वतंत्र 1947 झाला आणि 26 जानेवारी 1950 ही घटना अंमलात आणली आणि म्हणून त्याचा आपण प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा करतोय. आणि खरोखर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती एका कुठल्या जाती धर्मासाठी लिहिली नाही, ती सर्व समावेश सर्व जातीच्या सर्व देशांच्या लोकांना गोरगरीब जनतेला उपयुक्त येईल म्हणून बाबासाहेबांनी जो तुम्हा आम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्या घटनेने अधिकार दिला म्हणून त्या गौड्याचा निषेध करण्याकडे आपल्याकडे शब्दच नाहीत. तगत भगवान बुद्ध को क्योंकि हम मानते नहीं विश्व विनाशक युद्ध को, फिर भी हम वारिस है चक्रवर्ती सम्राट अशोक के मध्यमावला भोजन उद्धारक छत्रपति शिवाजी के, तो भीमा कोरेगांव के वारिस आज भी खून में हमारे रहते हैं, इन इनकलाब के नारे भगत सिंह के रग रग में हमारे बहते हैं. रायचूर या ठिकाणी घडलेल्या या घटनेच्या निसर्गात सकाळपासून विविध संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे. तसेच आपण सर्वजण या ठिकाणी बसून लाक्षणिक उपोषण देखील केलेलं आहे. पण याची जाग सरकारला यायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर त्याला बडतर्फ करून राष्ट्रद्रोहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे अशा न्यायाधीशाचा प्रक्रिया धिक्कार करून या संघटनेसाठी पाठिंबा दिलेल्या आणि उपस्थित असलेल्या संयोजकाच्या वतीनं या ठिकाणी ज्यांना ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे या घटनेचा निषेध करायचा त्यांनी करून असंच समाजावरतील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध असून किंवा महापुरुषांच्या विरुद्ध असेल असू देत, कुणी जर अशा प्रकारचा अवमानास्पद वागणूक देत असेल तर वेळच्या वेळी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून असं निषेध करून आम्ही जागे झालेलो आहोत. असं समजू नका की दलित समाज शांत घेतलाय म्हणजे तुम्ही काही केलं तर आम्ही खपवून घेतलं जाणार नाही असं समजू नका. तर वेळच्या वेळी त्याच्यावर
ज्याच्यावर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण दलित संघटना नव्हे तर दलित संघटनेसाठी पाठी देणारे सर्वजण एकत्र करून आम्ही या ठिकाणी सर्वांचा निषेध करून त्या घटनेला या ठिकाणी त्या जे कोणी अशी घटना केली आहे त्यांना बडतर्फ व्हावं किंवा राष्ट्रवादाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी निवेदन करून या ठिकाणी दलित संघटनेच्या वतीनं परत एकदा मी या ठिकाणी कोण बोलणार आहे त्यांना मी निवेदन